तर राम राम मंडळी या यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आज आपण ऊस लागवड आणि त्यासाठी काय खत व्यवस्थापन काय असते त्याच्याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती पाहू तर चला मग पाहू <coughs> सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपल्या शेतकरी बांधवाचं स्वागत धन्यवाद <coughs> तर आज आपण कशाबद्दल तुम्हाला आज ऊसा ऊस उस, ऊस लागवड केल्याच्या नंतर पहिला डोस दुसरा डोस वेळेवर केव्हा डोस दिला जातो याबद्दल माहिती सांगा तर हंगामातील ऊस लागवड तुम्हाला माहीत आहे पंधरा डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी या कालावधी करावं लागते बरोबर या या लागवडीत हिर हिरवळीचे खत आंतरपीक म्हणून घेऊन बा बाळ बांधणी करताना जमिनीत गाडावे त्यामुळे जमीन सुपीकता वाढते बरोबर तर त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा जर वापर करायचा म्हणला तर सुरू हंगाम हंगामातील ऊसासाठी हेक्टरी दोनशे पन्नास किलो नत्र दोनशे एकशे पंधरा किलो स्पुरत आणि एकशे पंधरा किलो पालासची शिफारस आहे रासायनिक खत खतमात्रेत माती परीक्षण करून योग्य ते बदल करणे गरजेचे आहे माती परीक्षणामुळे जमिनीचे सामू सेंद्रिय कर्ब नत्र स्फुरद पालास यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती देखील समजते यावरून रासायनिक खत मात्रा ठरवणे सोपे होते तसेच खताचा पहिला हप्ता म्हणजे दहा टक्के नत्र लागवडीपूर्वी मुळांच्या व वा, अंकुराच्या वाढीसाठी स्फुरत व पालास प्रत्येकी पन्नास टक्के फायदेशीर ठरते लागवडीनंतर सहा ते आठ आठवड्याने ऊसाला फोटवास येण्यास सुरुवात होते फुटव्यांची वाढ अधिक जोमात होण्यासाठी नत्र खता खताची चाळीस टक्के मात्रा द्यावी त्यानंतर अवजाराच्या सहाय्याने बाळबांधणी करावी बाळबांधणी केल्यामुळे खते व्यवस्थितरित्या जमिनीमध्ये गाडली जातात तसेच उसाच्या मुळा हलकीशी भर दिली जाते त्यामुळे फुटवा चांगला लागतो आणि जोमदार वाढ होते तर रासायनिक खताची मात्रा प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांबरोबर दिल्यास फायदेशीर ठरते उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासल्यास दररोपी खतांची फवारणी करावी आणि पाऊस पडल्यानंतर लगेच खतांचा शेवटचा हप्ता द्यावा लागतो तर यासाठी खते देण्याचा वेळ काय लागवणीच्या वेळी हे प्ल युरिया जी आहे तीन किलो प्रति हेक्टर दोन आठवड्यांनी सहा चार आठवड्यांनी सहा तसेच सहा आठवड्यांनी बारा किलो प्रति हेक्टर आठ आठवड्याने वीस किलो प्रति हेक्टर दहा आठवड्यांनी वीस बारा आठवड्यांनी सव्वीस आणि चौदा आठवड्यांनी सव्वीस तुम्हाला याचा मॅप मिळून जाईल ऊसासाठी गंधकाचा वापर पण केला जातो महाराष्ट्रातील ऊस जमिनीत गंधकाची कमतरता आढळून येते त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शाश्वत उत्प उत्पादकतेसाठी गंधयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे त्यासाठी ऊस लागवडीत वेळी हेक्टरी साठ किलो मूलद्रवी गंधक द्यावे त्यामुळे ऊस उत्पादनात दहा ते उत्पादना चोवीस आणि पंधरा ते तीस टक्के साखर उत्पादनात वाढ दिसून येत आहे खते देण्याच्या पद्धती व काळजी काय घेतली पाहिजे तर रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या आवजाराचा सहाय्याने द्यावीत उभ्या पिकात खते देताना जमिनीत थोडासा ओलावा म्हणजे वापसा असावा खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावं लागते तसेच पुरदयुक्त खते मुळांच्या सानिध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत हेक्टरी अडीच लिटर रोरुप्स पुरद जीवाणू खतांचा वापर केल्यास पुरदाची उपलब्धता वाढते पालाशयुक्त खते शरीरमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत शक्यतो ही खते नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्रांचा उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो जर अजून जर म्हणायला गेलं स्फुरत किती द्यावं लागते फास्फोरिक आमलं किलो प्रति हेक्टरमध्ये जर द्यायचं म्हटलं तर लागवणीच्या वेळी सव्वा एक किलो दोन आठवड्यांनी जवळपास दोन दोन पॉईंट तीस किलो प्रति हेक्टर चार आठवड्यांनी पण तितकंच सहा आठवड्यांनी चार पॉईंट साठ किलो प्रति हेक्टर आठ आठवड्यांनी सहा पॉईंट ब्याऐंशी दहा आठवड्यांनी सहा पॉईंट ब्याऐंशी बारा आठवड्यांनी नऊ पॉईंट अठरा किलो प्रति हेक्टर आणि चौदा आठवड्यांनी नऊ पॉईंट अठरा किलो प्रति हेक्टर तसेच पालाश पहिल्या लागणीच्या वेळी सव्वा एक किलो प्रति हेक्टर दोन आठवड्यांनी सव्वा दोन तसेच आठव्या आपल्या सहाव्या आठवड्यापर्यंत सव्वा दोन किलो आणि आठ आठवड्यांनी तीन पॉईंट अठ्ठेचाळीस साडेतीन किलो दहा आठवड्यांनी चार पॉईंट चौसष्ट आणि बारा आठवड्यांनी पाच पॉईंट ऐंशी आणि चाळीस आठवड्यांनी सहा पॉईंट शहाण्णव किलो प्रति हेक्टर असे याची मात्रा देण्या देण्यात यावी लागते तर हे होतं खत व्यवस्थापन खताची मात्रा किती वापर येते जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत